नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे माझं नाव गणेश डांगे माझं नाव दोन हजार तेवीसच्या मुंबई पोलीसच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि मी दोन तीन महिने मला मिळालेले आहेत त्या त्यामध्ये मी शिकवण्याची इच्छा सरांसोबत जाहीर केली आणि तुम्हाला त्या विषयावरच एक मी मराठीवर लेक्चर घेणार आहे आणि ते तुम्हाला सर्वांना समजेल अशा चांगल्या आणि आपल्या भाषेमध्ये सांगणार आहे तरी ते तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा ठीक आहे आपण सर्वात प्रथम येते अक्षरमाल अक्षरमाला आपल्याला एवढी कन्फ्यूज करते की आता नवीन आलेला आहे अठ्ठेचाळीस लिहायचे की पन्नास लिहायचे की बावन्न लिहायचे कारण आता दोन हजार नऊ प्रमाणे होतं की बा अठ्ठेचाळीस जर प्रश्नावर अवलंबून आहे की आपण अठ्ठेचाळीस लिहायचे की पन्नास लिहायचे की बावन्न लिहायचे तर आपल्याला प्रश्न कसा येतो हे ऑप्शनवरून पाहावं लागेल जर समजा आधुनिक विचारले तर बावन्न लिहायचे सुरुवातीचे विचारले तर अठ्ठेचाळीस लिहायचे हे आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी अठ्ठेचाळीस पन्नास आणि बावन्न तीन पैकी कोणचंही एक अक्षर मानितलं विचारू शकतात तर ते तुम्हाला आलं पाहिजे किंवा याच्यातले अठ्ठेचाळीस लिहायचे की पन्नास लिहायचे की बावन्न लिहायचे पण जो कोणी प्रश्न काढणारा असतो तो एक तर त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लिहितो किंवा पन्नास लिहितो किंवा बावन्न लिहितो तो असं नाही लिहिणार अठ्ठेचाळीस पण ऑप्शनमध्ये आहे पन्नास पण पन आहे बावन्न पण आहे तुम्ही कोणताही क्वेश्चन सेट काढून घ्या त्याच्यामध्ये एक तर त्यांना अठ्ठेचाळीस लिहिलेले असतात एक तर पन्नास दिलेले असतात एक तर बावन्न दिलेले असतात तर ते त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही आणि अक्षरमालामध्ये काय आहे आणि अक्षरमाला तोंडी पाठ करायची हे आपल्या महाराष्ट्रीयन भाषेत पहिली गोष्ट म्हणजे मला जे सात आठ वर्ष झाले त्याच्यामध्ये मला सर्वात मोठा प्रश्न आला की अक्षरमाला पाठ कशी करायची तर अक्षरमालामध्ये पाठ करताना फक्त आपले पहिले पाच पाच जे आहेत क च पट त हे जरी पाठ असले तरी समजा आता हा क च ट त आणि प हे जरी पाच अक्षरी पाठ केले तर आपलं पूर्णचं पूर्ण पूर्णच्या पूर्ण पाठ होऊन जाते आणि हंड्रेड पर्सेंट पाठ होते म्हणजे होणार म्हणजे होणार मी सांगतो याच्यावरून कसं कर आपल्याला अक्षरमाला कशी तयार करता येणार आता समजा क लिहिला तर क पुढे काय येते आपल्याला माहिती आहे क ख ग आणि हे माहिती असलं हे जे हे जे आपले पाच आहेत हे जरी माहीत असले तर आपलं पूर्णच्या पूर्ण अक्षरमाला आपण पन्नास चे पन्नास पाठ करायची गरज नाही आपण तयार करू शकतो आणि हे तीन भाग करायचे असतात अक्षरमालेचे हे तीन भाग ज्याला करता आले त्याचं मराठी व्याकरणात अक्षर मालेवरचा एकही क्वेच्चन जात नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं क च ट त प झ तर आता याच्यामध्ये कसं आहे क ख ग आणि हा हा झाल्यानंतर डायरेक्ट ग त्र न न लिहून टाकायचं याला काय म्हणतात याला काय म्हणतात याला काय म्हणतात हे झाले मृदू हे झाले कठोर हे झाले मृदू आणि हे गत्र न हे झाले अनुनाशिके आपल्याला असं पाठ करायचं आहे की आपल्याला प्रश्न इथं आल्यावरतीच लागलं पाहिजे की हे या लाईन मधलं आहे म्हणून हे अनुनाशिक आहे बस अनुनाशिक आहे म्हणजे आपल्याला हे पूर्णच्या पूर्ण पाठ करायची गरजच नाही फक्त एवढं माहीत पाहिजे की या कप्प्यात हा आला ना हा कठोर आहे या कप्प्यात हा आला ना हा मृदू आहे या कप्प्यात आला ना हा अनुनाशिक आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण अक्षर मला तुम्ही आता न विचारला तर मग लक्ष कळ न कशात येईल काय येईल काय असं काहीच नाही फक्त तो कशामध्ये आहे काय आहे हे एवढं तुम्हाला माहिती पाहिजे ते आल्यानंतर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम एक्सप्रेशन आणि तुमचा प्रश्न जाणार नाही नंतर झाला आपल्या याच्यामध्ये हे झाल्यानंतर बाळाखळी झाल्यानंतर याच्या खाली येते झाल्यानंतर गत्र ननम झाल्यानंतर आपल्यानंतर येतात कठोर उष्मे तीन उष्मे आहेत एक स्वातंत्र्य ल तो स्वातंत्र्य आलेला आहे मग कशातून काय आलं कशातून काय आलं याच्यानंतर हे आपल्याला सांगता आले नमस्कार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपण न नंतरचा व्हिडिओ